पूर्ण ते जाळे लावायला पाहिजे हॉस्टेलला. थोडं खेळते म्हणे आमच्या जवळच सुधारले तुमच्या जवळच. सर्वात मोठी बातमी रामटेकवरून येत आहे. रामटेक तालुक्यातील घोटीटोक परिसरातील आदिवासी आश्रमशाळेतील 4 शालेय विद्यार्थी नहरात पोहायला गेले असता वाहून गेल्याची घटना घडली. वाहून गेलेल्या मुलांचे वय सुमारे 15 ते 17 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. 8 मुलं पोहायला गेले असता 4 मुलं वाहून गेले तर 4 सुरक्षित आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून वाहणारं नहर बंद करण्यात आला आहे. दुपारपासून शोधमोहीम सुरू आहे मात्र अद्याप मुलांचे मृतदेह प्राप्त झालेले नाही. यावर समाजसेवी मिताराम सवालाखे यांनी आदिवासी आश्रमशाळेबद्दल आश्चर्यजनक प्रतिक्रिया दिली आहे. 8 मुलांना गड्ढा करायला लावलं असं मुलांनी सांगितलं आणि त्यानंतर मुलांना खूप मोठा गड्ढा करायला लावला आणि त्यानंतर मुलं दिवाळीतून छलांग करून बाहेर गेले आणि कॅनलमध्ये जात असताना 8 मुलं गेले. 8 मुलं गेले असताना त्यामध्ये 4 मुलं वाहून गेले. आता जेव्हा मुलांना आम्ही विचारलं तर मुलांना इतका अत्याचार शाळेमध्ये मास्तर आणि वार्डन करत आहेत. मुलांना जेवणाची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना मारपीट करतात दररोज, अशी या आदिवासी आश्रमस्कूलची परिस्थिती आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं शिक्षणाचे अधिकार आहे, त्या अधिकाराचा सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि बॉडी हे दुरुपयोग करत आहेत. आणि या सगळ्या इथं जितकेही मुलं आहेत त्यांच्यावर जेवणापासून तर पाण्यापासून तर दवाखान्यापासून अन्याय करत आहे. तरीसुद्धा आता PI साहेब आणि तहसीलदार साहेब आलेले होते, आम्ही सगळ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावत आहे आणि या आश्रमशाळेची पूर्ण चौकशी लावण्याचा पूर्ण प्रयत्न खासदार साहेबात दिलेला आहे, बॉम्बेला आहे. त्या आल्यानंतर त्यांच्या पत्रावर आयुक्त जे ठाकरे साहेब आहेत त्यांच्याकडे या शाळेची पूर्ण चौकशी लावण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहिली गोष्ट तर जाळ्या लावायला पाहिजे हॉस्टेलला. थोडं खेळते म्हणे आमच्या जवळच सुधारले तुमच्या जवळच मी सुधारासाठी सांगून टाकलं ना. ते म्हणे नाही म्हणे थोडस फ्री ठेवलं तर चांगलं राहते. काय नाव आहे तुमच्या मुलाचं? सर ते तिथं माग बसले होते आणि चपराशी इकडे घेऊन गेला होता. ते तिथून उधून ते तिकडे चपराशी काम करत होता तर तो येऊन गेला. ते बसले होते तिथं, ते तिथून ते मागून भिंतीवर कुदून गेले मागून. पण सर मुलांचं म्हणणं आहे का आपण त्यांना गड्ढा खोदायला लावले? कोणालाच काहीच नाही म्हटलं. मग काय मुलं खोटं बोलतेत का आपण? आता ते गड्ढा तो चपराशी खोदत होता त्याला मदत करत होते ते. पण एक नाही तर सर 4-5 मुलांची प्रतिक्रिया. त्यांना कोणालाच काही गड्ढा खोदायला मी सांगितलंच नाही. मी चपराशाला सांगितलं की इथं तो पाण्याचे म्हणजे बार बार बंद होऊन जाते नाली बाथरूमची, तर म्हटलं गड्ड्यामध्ये सरळ आपलं पाणी टाकून देऊ. मुलांचं काय नाव आहे, किती वर्षाचे होते? मुलांचं नाव आहे एक मनदीप अविनाश पाटील, 11 वर्ग 11. दुसरा आहे मयूर खुशाल बांगळे, 9 वर्ग. तिसरा आहे मयंक कुणाल मिश्रा, 8 वर्ग. आणि एक आहे अनंत योगेश सांबारे, 7 वर्ग. किती वर्षाचे? आता अंदाजे वर्ष असेल सर 15-17 पासनं. एक मनदीप पाटील असेल 17 वर्षाच्या आणि मयूर बांगळे आहे